विरोधी गेलेला हा कौल आहे. मताच्या विभाजनामुळे कदाचित संख्येमध्ये ते दिसत नसला तरी जनमताच्या विरुद्ध झालेला जनमत जे आहे ते सत्तेच्या विरुद्ध झालेला कौल हा स्पष्टपणे दिसतो आहे. एक गोष्ट जाणीवपूर्वक आपल्या निदर्शनाला आणून द्यायची आहे, विशेषतः मीडियाच्या निदर्शनाला आणून द्यायची आहे की निवडणुकच्या अगोदर सुद्धा काही अंदाज व्यक्त केले जात होते आणि अंदाज व्यक्त करत असताना ते अत्यंत वेगळे चुकीचे अंदाज होते. आता ते तर सिद्ध झालेलंच आहे, त्यामुळे सुद्धा जनमतावर परिणाम होत असतो, मी नाकारत नाही. परंतु एकंदर मतदान होऊन मतमोजणी होणाऱ्या त्या दोन दिवसामध्ये मीडियामध्ये काही जे जनमताचा कौल त्यांचा अंदाज होता तो जाहीर करण्यात आला, आणि तो तर अत्यंत